ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय झी मीडियाचा ओपिनियन पोल बिहार कर्नाटक नंतर आता तेलंगणा राज्याचा ओपिनियन पोल झी 24 तासच्या हाती आलेला आहे आणि या ओपिनियन पोलचे आकडे नेमके काय सांगतात आपण बघूयात. तेलंगणात एनडीएला 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे, म्हणजे 1 जागेची वाढ होणार आहे, तर इंडिया आघाडीच्या जागा तब्बल 6 ने वाढताना बघायला मिळत आहेत. 2019 मध्ये 3 जागा जिंकल्या होत्या इंडिया आघाडीने, तर आता 2024 मध्ये 9 जागा जिंकण्याचा अंदाज झी 24 तासचा ओपिनियन पोल सांगतोय. आणि आपण पाहतो आहोत ही आकडेवारी, 17 लोकसभा जागा आहेत तेलंगणामधून, यामध्ये एनडीएला गेल्या वेळेस 4 जागा होत्या, त्यात 1 जागेची वाढून 5, तर इंडिया आघाडीला इथं चांगला फायदा होताना दिसतोय. 2019 मध्ये केवळ 3 जागा इंडिया आघाडीकडे आल्या होत्या, मात्र 2024 मध्ये 9 जागा इंडिया आघाडीकडे येण्याचा अंदाज आहे, तर इतरांच्या जागा इथं कमी होत आहेत. यात विशेषतः BRSला मोठा फटका बसताना दिसतो आहे. की आपण आता तेलंगणाबद्दल जर बोलतो आहोत तर इथे विशेषतः BRSला मोठा फटका दिसतो आणि इंडिया आघाडीकडे एक चांगला फायदा त्यांना होताना दिसतो. याचा भाजपच्या बाबत जर बोलायचं झालं मृणालिनीजी, तर केवळ 1 जागा वाढते आहे, म्हणजे दक्षिण भारताचं जर आपण कर्नाटक आणि तेलंगणा दोन्ही बघितलं, दोन्ही ठिकाणी एक दोन जागा अशा वाढताना दिसत आहेत. म्हणजे दक्षिण भारतात फारसा होल्ड नाही असं म्हटलं जात होतं राष्ट्रीय पक्षांना, तर तिथे काहीसा फायदा होताना दिसतोय. काय म्हणाली या चित्राकडे? सध्याचे ओपिनियन पोल लक्षात घेतले तर हा फायदा अत्यंत मार्जिनल आहे. आणि भारतीय जनता पक्ष ज्या गतीने पॅन इंडिया स्वतःचं सामर्थ्य पसरवायचा प्रयत्न करतो आहे, ते लक्षात घेता कर्नाटकमध्ये आपण जे दाखवतो आहोत की कर्नाटकमध्ये नव्याने आलेलं काँग्रेस सरकार 4 अधिक जागा मिळवत आहे, ते भारतीय जनता पक्षासाठी काहीसं चिंताजनक आहे. कर्नाटकच्या विधानसभेचे निकाल लक्षात घेता भारतीय जनता पक्षांनी झालं गेलं विसरून पुन्हा जनता दलातल्या तिथल्या गटाशी युती पण केली होती. भारतीय जनता पक्ष कोणतीही कमतरता जागा जिंकण्यासाठी सोडत नाही, हे सरळ आहे. पण ज्याप्रमाणे बोललं जात आहे की गंगेच्या बेल्टमध्ये भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत उत्तम वातावरण आहे आणि दक्षिण हा अजूनही प्रश्न आहे. मी मगाशीही म्हटलं की ओपिनियन पोल हे फक्त अंदाज वर्तवत असतात, ते मतदान नसतं. पण साधारणतः जी भीती व्यक्त केली जाते आहे की दक्षिणेतला दिग्विजय अजून काहीसा दूर आहे, हा ओपिनियन पोल देखील हेच सांगतो आहे. दुसरं यातलं लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसची सरकारं जिथे आलेली आहेत तिथे विधानसभेतल्या निवडणुकीतल्या यशाची पुनरावृत्ती हा पक्ष करू शकतो आहे. खरं तर तेलंगणातले प्रादेशिक जे नेते होते ते पंतप्रधान बनायला निघाले होते. स्वप्न अशी होती की मविया सरकार असताना महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना ते भेटायला यायचे, त्यांनी पक्षाचं नाव प्रादेशिक बदलून भारत त्याच्यात जोडलं गेलं होतं. पण त्या प्रादेशिक पक्षालाही यश न मिळता तिथली जागा मोठ्या प्रमाणात काँग्रेस जी सत्तेत आली आहे आणि 1 जागेनी भाजप भरून काढते आहे. हे सगळं चित्र थोडंसं इंटरेस्टिंग आहे. ज्याप्रमाणे काँग्रेसचा ऱ्हास होताना दिसतोय गेल्या 2 निवडणुका, ती जागा प्रादेशिक पक्ष जिथे तिथे भरून काढायचा प्रयत्न करत होते. काँग्रेसला 2-3 राज्यात तरी ते रोखण्यामध्ये यश आलेलं दिसत आहे. अजून बराच वेळ आहे, बरीच राज्यं समोर येणार आहेत. पण कोणत्याही देशाचा कारभार उत्तम व्हायचा असेल तर मला असं वाटतं प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाला प्रचंड मर्यादा असतात. हे प्रादेशिक पक्ष आपली किंमत कधीकधी अवाजवीपणे वसूल करायचा प्रयत्न करत असतात. 2 पक्ष असायला हवेत वगैरे असं काही नाही, पण भारतीय जनता पक्षाला काँग्रेस पर्याय म्हणून जर उभा करायचा असेल, कारण कोणत्याही लोकशाहीत सशक्त विरोधी पक्ष हवाच, तर काँग्रेसला या ओपिनियन पोलमध्ये मिळणाऱ्या जागा या थोड्या आशा वाढवणाऱ्या आहेत. निश्चित, हाच मुद्दा घेऊन मला श्रीमंत माने सरांकडे जायचं आहे. माने सर, कर्नाटक तेलंगणाचं बघितलं, काँग्रेस बरीच घोडदौड करताना बघायला मिळतीय. कर्नाटकात काँग्रेसच्या 4 जागा वाढतात जिथे त्यांची राज्यात सत्ता आहेत, आणि तेलंगणामध्ये BRSला बराच लॉस होतोय, म्हणजे TRSला BRS झाल्यानंतर थेट त्यांच्या जागा 7 ने कमी होताना बघायला मिळतात आणि त्या इंडिया आघाडीमध्ये ॲड होताना, म्हणजे हा जो ओपिनियन पोलचा आकडा आहे तो सांगतोय. तेव्हा प्रादेशिक राजकारण सोडून राष्ट्रीय राजकारणात जाणं, BRS होणं हे चंद्रशेखर राव यांना घातक ठरलंय तेलंगणात असं दिसतंय. तुम्ही जो ओपिनियन पोल दाखवता त्याच्या संदर्भात मला असं वाटतं की कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या जागांची संख्या आणखी थोडी वाढण्याची शक्यता आहे. त्याची 2-3 कारणं आहेत.
कारण विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं यश हा एक भाग आहेच. अर्थात विधानसभेसाठी मतदार वेगळा विचार करतात आणि राष्ट्रीय निवडणुकीसाठी वेगळा विचार करतात हे आपण 2018 पण कर्नाटकमध्ये पाहिलंय. पण जनता दल सेक्युलर बरोबर अलायन्स केल्यानंतर जितक्या प्रमाणामध्ये भाजपला फायदा व्हायचा हवा होता किंवा जितका अपेक्षित आहे तितका तो होताना दिसत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, डी के शिवकुमार सारखा एक तगडा नेता काँग्रेसमध्ये कर्नाटकमध्ये असल्यामुळं मला असं वाटतं की हे तुम्ही जो आकडा दाखवताय त्याच्यापेक्षा आणखी काही जागा कदाचित काँग्रेसच्या वाढू शकतील कर्नाटकमध्ये. बीआरएसचा तेलंगणचा विषय असा आहे की पहिल्यांदा असं घडलं की प्रादेशिक पक्ष विरुद्ध काँग्रेस अशी जर लढाई असेल तर आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये अलीकडच्या काळातल्या असं लक्षात येत होतं की तिथं लोक भाजपच्या विरोधात स्थानिक प्रादेशिक पक्षाला कौल देतात किंवा पर्यायच जर निवडायचा असेल तर तो प्रादेशिक पक्षाचा निवडला जातो. तेलंगणमध्ये पहिल्यांदा असं झालं की प्रादेशिक पक्षाच्या ऐवजी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा पर्याय निवडला गेला आणि त्यामुळं तेलंगणमधल्या ज्या 17 जागा आहेत त्याच्यामध्ये किमान निम्म्या जागा काँग्रेस जिंकेल किंवा निम्म्यापेक्षा जास्त जिंकेल असं साधारणपणे तेलंगणमधलं वातावरण आहे. आणि त्यामुळे या दोन्ही राज्यांचा विचार केला तर ओपिनियन पोलपेक्षा कदाचित एका दुसरी जागा ही काँग्रेसची वाढू शकते, विशेषतः कर्नाटकमध्ये ती वाढू शकते. कदाचित कर्नाटकमध्ये काँग्रेस डबल डिजिटमध्ये जाईल अशा पद्धतीचं तिथलं वातावरण आहे असे अशा आतापर्यंतचे जे इन्फॉर्मेशन येते त्या संदर्भातली. पण तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे कर्नाटकमध्ये आणि तेलंगणमध्ये तिथं दोन्ही ठिकाणी काँग्रेसची सरकार आल्यामुळं त्याचा एक जो अप्रत्यक्ष फायदा आहे तो राष्ट्रीय निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसला होताना दिसतोय. आणि त्याचं कारण महत्वाचं असं आहे की राष्ट्रीय स्तरावरती मतदान करताना मतदार राष्ट्रीय पक्षांचा विचार करतात आणि तो यावेळेला तिथं काँग्रेसचा विचार जो आहे तो मतदार करताना दिसत आहेत. किमान या दोन सरकारांचा फायदा तरी काँग्रेसला होईल असं या दोन्ही राज्यांमधलं वातावरण आहे. नक्कीच. आणि याला फक्त एक मला जोड द्याविषयी वाटते की जरी वेगवेगळे कल आपल्या लक्षात येत आहेत, पत्रकारांनाही वारंवार लक्षात येत असतात, तरी कर्नाटकात सध्या सत्तेत आलेलं काँग्रेस सरकार अनेक आघाडीवर अपयशी ठरतंय की काय अशी शंका निर्माण करणारं चित्र सध्या दिसत आहे. बंगलोरमध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न झालेला आहे, तो काय आत्ताच आलेल्या सरकारने केला असं अजिबात नाही. पाण्याचा वापर, पाण्याचं व्यवस्थापन हे खूप महत्वाचे विषय आहेत ज्याकडे भारतातल्या कोणत्याही राजकीय पक्षांचं फार लक्ष जात नाही. त्यांनी ते लक्ष द्यायला हवं असा रेटा जनता देखील निर्माण करू शकत नाही. पण निवडणुकांना सामोरं जाताना कोर्स करेक्शन फटाफट करावं लागतं. ते सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार असे बडे नेते कर्नाटकात जर करू शकतील तर तिथे यश मिळेल. अन्यथा तिथे देखील मोदींची लाट जर चालली आणि आयटी आणि टेकिस्तान जिथे आहे त्यांनी मोदींना कौल देण्याचा निर्णय जर घेतला तर काँग्रेससमोर दक्षिणेतही विशेषतः कर्नाटकात प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आज तरी काँग्रेसला कर्नाटकचा पेपर खूप सोपा आहे असं जरी वाटत असलं तरी मला असं वाटतं जनतेच्या मनात वेगळं काही असूही शकेल. कारण देशात मोदी हवेत हे जे वारं आहे ते कर्नाटकात जिथे भारतीय जनता पक्षाची शक्ती आहे तिथे कन्व्हर्ट करायची यंत्रणा भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात राबवेल. त्याला उत्तर सत्तेतला काँग्रेस देऊ शकतं का हे पाहणं खूप मोलाचं. कर्नाटक